आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषण विरोधात हरोली साखळी उपोषण, पंचगंगा बचाव कृती समितीतर्फे आंदोलन सुरूच. पंचगंगा प्रदूषण मुक्ती व्हावी आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी हरोलीत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्यदायी जीवनासाठी योगाबरोबर शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे. शुद्ध पाणी मिळणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. पण पंचगंगा आज गटारगंगा झाली आहे. कावीळ, कॅन्सर, त्वचारोगासारखे गंभीर आजार पंचगंगेच्या पाण्यामुळे झाले आहेत. या विरोधात सर्व लोकांनी लढा देण्याची वेळ आली असून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे. यासाठी आज हरोली येथे पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. हरोलीतील पंचायत समिती उपसभापती संजय माने, ग्रामपंचायत सदस्य सागर माने, रोहित कांबळे, धैर्यशील कदम, अरविंद कदम तसेच नागरिक या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. महानकारी न्यूज साठी हरोलीहून ऋषिकेश बाऊचे. मांडण्यात आली संपत्तीवर कारवाई करण्याची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी शासनाने घ्यावी आणि या नदीकाठच्या लोकांना एक जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक तज्ज्ञांची मतं या पंचगंगा पाण्याच्या माध्यमातून कॅन्सर होतोय अशा पद्धतीची मतं व्यक्त केलेली आहेत. त्याचबरोबर ज्यावेळी आज आमचा हा पंचगंगा नदीकाठचा जो शेतकरी आहे तो शेतकरी या ठिकाणी भाजीपाला पिकवतो आणि ज्यावेळी मार्केटमध्ये बाजारामध्ये ज्यावेळी आपल्या उपजीविकेसाठी बाजारामध्ये बसतो त्यावेळी आज कस्टमर सुद्धा त्या ठिकाणी तो भाजीपाला घेण्यासाठी पाठ फिरवत आहेत आणि त्यामुळे जीवन जगण्याचा सुद्धा प्रश्न जटिल झालेला आहे. तेव्हा या ठिकाणी आज मरणसुद्धा 100% कॅन्सरच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कॅन्सर होत अशा तज्ज्ञांच्या मतामुळं आज जीवन सुद्धा जगणं आमचं मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यामुळं शासनानं गंभीर दखल घ्यावी आणि या पंचायत समिती शोध तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी या आंदोलनासाठी पाठिंबा देतोय आणि एक पाऊल त्यांच्या बरोबर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल त्यावेळी आम्ही सदैव त्या ठिकाणी संपूर्ण आम्ही ताकदीनिशी हजर राहू अशा पद्धतीची या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आरोग्यदायी जीवनासाठी योगाबरोबर शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे. शुद्ध पाणी मिळणे हा आपल्या मूलभूत अधिकार आहे. पण पंचगंगा आज गटरगंगा झाली आहे. कावीळ, कॅन्सर, त्वचारोग सारखे गंभीर आजार पंचगंगेच्या पाण्यामुळे झाले आहेत. या विरोधात सर्व लोकांनी लढा देण्याची वेळ आली असून पंचगंगा प्रदूषणमुक्त झाली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण मंडळावर कारवाईची वेळ आली आहे. निरी संस्थेने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे. त्यासाठी आज आम्ही लक्षणीय उपोषण करत आहोत.